इयत्ता 6वीच्या मुलांनो, तुम्ही कसे आहात? सर्व ठीकच असणार. आपले मराठीचे पहिले गाणे आहे भारत माता. भारत म्हणजे इंडिया, आपला देश. माता म्हणजे आई, मदर. भारत देश हा आपल्या मातेसारखाच आहे. जशी आपली आई घरी आपली काळजी घेते, केअर घेते, तसेच भारत माता आपले शत्रूपासून रक्षण करत असते. भारत माता म्हणजेच आपल्या भारतातील भूमी, जमीन, इथला निसर्ग, नेचर. कवित्री शांता शेळके आपल्याला भारत माता या गाण्यातून सांगत आहे की भारत माता आम्हाला प्रिय आहे, लाडकी आहे. येथे वेगवेगळ्या रंगाची फुले व फळे उगवतात. भारत मातेची माती, पाणी, वारे, शेते आम्हाला प्रिय आहेत. तसेच शुभ्र हिमालय, सह्याद्री पर्वत, विद्य पर्वत व गंगा व यमुना नद्या आम्हाला प्रिय आहेत. आम्ही साऱ्या जगाला मानव समान आहेत ही शिकवण दिली आहे. आम्ही या भारत मातेला नेहमी वंदन करतो व या भारत मातेचा ध्वज, फ्लॅग उंच फडकत राहील असा आम्ही निश्चय करतो, हे आपल्याला कवित्रीने सांगितले आहे. आता आपण गाणे वाचूया. भारत माता ऐका मना वाचा. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम आमुचा धवल हिमालय, बगे भिडाया जो गगना. प्रियतम अमुचे सह्य विद्य हे, प्रियतम या गंगा जमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. शांता शेळके. आता आपण कवी गाणे हे प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. पहिलं ध्रुपद आहे. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. प्रियतम म्हणजे अत्यंत प्रिय असणारी, गंध म्हणजे वास. तर कवित्री आपल्याला सांगत आहे की आमची भारत माता आम्हाला अतिशय प्रिय आहे, आम्ही सारी तिची मुले आहोत. भारताचा निसर्ग म्हणजेच नेचर वेगवेगळ्या रंगाच्या व गंधाच्या फळांनी व फुलांनी बहरलेला आहे, तो आम्हाला आवडता आहे. दुसरं कडवं आहे. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. तर डुलणारी म्हणजे डोलणारी, शेते म्हणजे फील्ड्स. तर कवित्री आपल्याला सांगत आहे की आमच्या भारत मातेच्या मातीवर आमचे खूप प्रेम आहे. झुळझुळ वाहणारे नद्याचे पाणी, वाऱ्यावर हलणारी डोलणारी हिरवीगार शेते, वाऱ्यामुळे होणारी पिकांची सळसळ आम्हाला प्रिय आहे. नेक्स्ट. प्रियतम आमुचा धवल हिमालय, बगे भिडाया जो गगना. प्रियतम अमुचे सह्य विद्य हे, प्रियतम या गंगा जमुना. धवल म्हणजे शुभ्र, स्नो व्हाईट. भिडतो भिडणे, बिलकतो. सह्य विद्य ही पर्वताची नावे आहेत. गंगा जमुना ह्या नद्यांची नावे आहेत. तर कवित्री सांगत आहे की
गगनाला म्हणजेच आकाशाला भिडलेला शुभ्र हिमालय आम्हाला प्रिय आहे. सह्याद्री व विद्राद्री सारखे पर्वत व गंगा यमुना यासारख्या नद्या आम्हाला प्रिय आहेत. नेक्स्ट, मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. समान समान म्हणजे इक्वल, सारखे. सद्गुणी सद्गुणी म्हणजे उत्तम गुणवान, ऑफ गुड क्वालिटी. ते कवित्री सांगत आहे की साऱ्या जगाला मानव समान आहेत, इक्वल आहेत ही शिकवण भारत मातेने दिली आहेत. भारत मातेची मुले सद्गुणी आहेत, त्यामुळे ती साऱ्या जगाला प्रिय झाली आहेत. शेवटचं कडवं आहे, प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. कवित्री शांता शेळके. वंदन वंदन म्हणजे नमस्कार, सॅल्यूट. ध्वज ध्वज म्हणजे झेंडा, फ्लॅग. तर कवित्री सांगत आहे की आमची भारत माता आम्हाला अत्यंत प्रिय आहे, आम्ही तिला नेहमी वंदन नमस्कार करतो. या भारत मातेची मुले आम्ही लाडकी आहोत. भारत मातेचा कीर्तीचा ध्वज नेहमी आम्ही उंच उंच फडकत राहील असा निश्चय आम्ही करतो, हेच कवित्रीने आपल्याला सांगितले आहे. तर वरील गाण्यातून आपण काय शिकलो? तर आपण हे शिकलो की आपल्याला आपल्या भारत मातेचा अभिमान असायला हवा, गर्व असायला हवा. आपण असे काय काम करायला पाहिजे की त्या कामामुळे आपल्या देशाचे नाव सर्व ठिकाणी रोशन होईल. त्यासाठी आपल्याला भेदभाव करायला पाहिजे नाही आहे. एकटीत राहून जीवन जगावे, हेच आपल्याला या गाण्यातून शिकलो. मी आशा करतो की मी हे शिकवलेले गाणे तुम्हाला समजले असेल. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.